तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये मी संध्या तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. झाडू पहिले एकदा मारून झाला होता, पण नंतर फरशी पुसायच्या अगोदर एकदा मारला की फरशी पुसल्यावर अजून छान दिसते. आज नाश्त्यासाठी वडापाव बनवणार आहे, तर तोपर्यंत मी बटाटे उकडायला लावले आहेत आणि हॉलमध्ये साफसफाई करून घेते. स्विच बोर्ड आठवड्याने एकदा साफसफाई केली ना की ते जास्त खराब होत नाही, तर मी आठवड्याने एकदा तरी त्यावरती मारतच असते कपडा. आणि याच्यावरती खूप धूळ वगैरे येत असते, तर हे पण रोजचंच काम आहे. टी व्ही वगैरे रोजच साफ करावा लागतो. ही खालची ग्लास वगैरे वरची वर स्वच्छता असते त्याची, त्यामुळं ती जास्त चिकट वगैरे नसते, तर एकदा कापड फिरवलं तरी लगेच स्वच्छ होते. होम थिएटर मी काही रोज पुसत नाही, तो 3-4 दिवसाने एकदा पुसते. टीपॉय रोजच्या रोज स्वच्छ करावा लागतो, कारण त्यावर लगेच धूळ दिसून येते आणि ते खराब दिसते मग खूप. फर्निचरचं काम काय अजून हॉलमध्ये केलेलं नाही आहे, त्यामुळं असंच खाली होम थिएटर वगैरे खालीच ठेवावा लागतो. सर्वांनी खेळता खेळता हॉलमध्ये तो टिपॉयवरती चढायचा, त्यामुळे असा तो साईडलाच ठेवलेला आहे, कारण काच वगैरे फुटली तर जखम वगैरे होऊ शकते, त्यामुळे तो काही वापरासाठी रोज घेत नाही, तो साईडला ठेवतो आणि जेव्हा गरज असते तेव्हाच घेतो वापरासाठी. दरवाजावरती पण खूप धूळ येत असते, तर मी वरची वर असं तो स्वच्छ करत असते. आत्ता मॉप स्वच्छ होता, खाली फरशीवर वगैरे फिरवलेलं नव्हतं, तर मी मॉपनेच पुसून घेतले. एरवी मी कापडाने वगैरे स्वच्छ पुसत असते. सर्वज्ञ आणि त्याचे पप्पा केस कटिंग करून आलेले आहेत आणि त्यांनी सर्वज्ञला आंघोळही घातलेली आहे. मी पण पटकन सगळी फरशी पुसून आता नाश्त्याच्या तयारीला लागते. मी बटाटा परतण्यासाठी इथे वाटण घेतलेलं आहे, तर 1 इंच आला आणि मिरची कमी तिखट आहे, त्यामुळं मिरच्या थोड्या जास्त घेतलेल्या आहेत. तसेच 1 कांडी लसूण, थोडा 1/2 चमचा धणा आणि थोडीशी जिरी घेतलेली आहे. आणि वड्याचा वरचा जो बेस असतो तो बनवण्यासाठी मी 1.5 वाटी एवढं बेसन पीठ घेतलं आहे. बटाटा परतण्यासाठी मी वाटण तयार करून घेतलं. नाश्त्याला आज खूप उशीर पण झाला होता आणि दुपारचा स्वयंपाक पण बनवायचा होता, तर मी थोडीशी क्वांटिटी सगळ्याच गोष्टींची कमीच घेतली. बेसन पिठामध्ये मी 1/2 चमचा ओवा कुस करून घातला आहे. तसेच चिमूटभर एवढा सोडा घातला आहे. चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं आणि कोथिंबीर घातलेली आहे. तसेच मिरची पूड 1.5 चमचा मिरची पूड वापरली आहे. छोटा चमचा आहे मसाल्याच्या डब्यातला, त्यामुळे 1.5 चमचा. मोठा चमचा जर असेल तर 1/2 चमचा पुरेसा आहे. बटाटा परतण्यासाठी जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतला आहे. आणि जे वाटण तयार केलं होतं ते देखील त्यात घालून घेतलं आहे. त्यामध्ये 1/2 चमचा एवढी हळद वापरली आहे आणि त्यामध्ये कुस्करलेला बटाटा घालून आता व्यवस्थित परतून घेणार आहे. बटाट्यामध्ये कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. बटाटा छान परतून झाला की तो थोडासा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला. बटाटा छान असा परतून झालेला आहे आणि मी ताटात थोडासा थंड करायला ठेवलेला आहे. थोडा थंड झाला की बटाटा थंड झालेला आहे आणि आता मी वडे करून घेते. सगळे वडे तयार झालेत. वडे तळण्यासाठी मी आता पीठ रेडी करून घेते, त्यामध्ये गरजेनुसार पाणी वापरायचे. सगळे वडे माझे तयार करून झालेले आहेत आणि मी आता तळून घेते. वडे तळताना जी साईडला ही बुंदी सुटते थोडी थोडी, ती थोडी क्रिस्पी झालेली असते, तर ती खाताना वड्यांमध्ये खूप छान लागते. तर माझे इथे मस्त असे वडे तयार झालेले आहेत आणि मी आता यांना खायला देणार आहे आणि विचारणार पण आहे की कसे झालेत. आय होप की त्यांना खूप आवडणार आहेत. तर तुम्ही पण माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
वडे तयार करून झालेत आणि मिरची थोडीशी तळली आहे, त्यांनाच आवडते, तर त्यावर थोडं मीठ टाकून घेते. यांना नाश्त्याला आता दिलेला आहे आणि त्यांना वडे आवडलेत. सर्वज्ञलाही आवाज दिला आहे, तो बाहेर खेळतोय. सर्वज्ञ पण नाश्त्याला आला आहे. सर्वज्ञ कसं झालंय मला सांग, खाऊन दाखव. छान झालंय, खूप तुला आवडला. तर सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर ना मी कपडे आणि भांडी वगैरे जे होती ते उरकून घेतलं आणि मला आज देवारा साफ करायचा होता, तर मी त्याची तयारी करते. देवारा साफ करण्यासाठी मी टूथपेस्ट घेतलेली आहे, त्यामध्ये लिंबाचा रस घालून 2 चमचे बेकिंग सोडा वापरला आहे, तर त्यामध्ये बबल्स तयार झाले होते. जर तुमच्याही घरात असं मार्बलचं देवघर असेल आणि ते स्वच्छ करायचं असेल तर भांडं थोडं मोठं घ्या, माझं थोडं छोटं होतं. तर मी आता सगळे देव वगैरे बाहेर काढून घेतलेत. एका पाटावरती लाल वस्त्र अंतरला आणि सकाळी देवपूजा झाली होती, कारण रोज माझ्या सासूबाई देवपूजा करत असतात. देवघर पण माझ्याकडनं होता अगोदर, 2 महिन्यापूर्वीच माझ्याकडं आला आहे. 10-12 वर्ष झाले या देवघराला घेतलेलं, त्यामुळे ते जरा खूपच खराब झालेलं आहे. मी देवघरावरची जी काही धूळ वगैरे असेल ती पहिली स्वच्छ पुसून काढली आहे, त्यानंतर न ओल्या फडक्याने थोडंसं ते ओलं करून घेतलं आहे, म्हणजे जे आपण पेस्ट बनवली आहे ती सगळीकडे व्यवस्थित लागली गेली पाहिजे. एक नवीन टूथब्रश घेऊन जी आपण पेस्ट बनवली आहे ती सगळ्या देवघरावर व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर 15-20 मिनिटांनी आपल्याला व्यवस्थित ते नवीन टूथब्रशने आपला देवारा साफ करायचा आहे. आपण वापरलेल्या ब्रशने करायचा नाही आहे. जे काही आपलं तेलकट वगैरे जे झालेलं आहे ते सगळं व्यवस्थित स्वच्छ होतं आणि हा पिवळटपणा वगैरे तुम्हाला दिसतो आहे. जे काही हळद कुंकू वगैरे आपलं सांडलेलं असतं लहान मुलं घरात असल्यावरती ते पण सांडवत असतात, ते सगळं निघून जातं. देवारा साफ करत असतानाच पाहुणे आल्यामुळे मी काही मधले व्हिडिओ घेतले नाही आहे. देव वगैरे मी लावून घेतले तेव्हाच आणि देवारा पर खूप छान असा स्वच्छ झालेला आहे. तर मी तुम्हाला नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच किती छान निघलं आहे. तर आत्ता मी पाहुणे गेल्यानंतर ना अशी रांगोळी वगैरे छोटीशी काढून घेतली होती देवाऱ्याच्या कडेनी. समोरून तुम्ही पाहू शकता की जे काही काळपटपणा आला होता देवाऱ्यावरती तो सगळा निघून गेलेला आहे आणि स्वच्छ झालेला आहे खूप. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. तर परत भेटू आपण अशाच एखाद्या व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.